तंबाखू विरोधात जनजागृती करण्यासाठी जाणीव सामाजिक संस्था आणि सलाम मुंबई फाउंडेशनतर्फे येत्या शनिवारी वाकडेवाडी ते अलका चौक पालखी मार्गाने तंबाखू मुक्त महाराष्ट्राची दिंडी निघणार आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्यात लाखो भाविक सहभागी होत असतात. गेल्या 4 वर्षापासून जाणीव सामाजिक संस्थाने सलाम मुंबई फाउंडेशनच्या वतीने तंबाखू मुक्त महाराष्ट्र दिंडीचं आयोजन करण्यात आलंय. यंदा ही पालखी सोहळ्यात शालेय विद्यार्थी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम याविषयी फलक घोषणा, पथनाट्य तसेच पत्रके वाटून जनजागृती करण्यात येणार आहे अशी माहिती तंबाखू मुक्त प्रकल्प प्रमुख राजेंद्र शेलार यांनी दिली आहे. तंबाखू मुक्त महाराष्ट्र हा प्रकल्प आम्ही राबवतो. गेले 2010 सालापासून हा प्रकल्प राबवत आहे. त्यापैकी 4 वर्षापासून तंबाखू मुक्त दिंडी हा प्रकल्प आम्ही पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात राबवत आहे. वाकडेवाडी ते अलका थिएटर अशी आमची तंबाखू मुक्त दिंडी म्हणजे पालखी असते. या माध्यमातून पुणे शहरात ग्रामीण भागातील तसेच वारकरी संप्रदाय आणि पुणे शहरवासी हे सर्वजण पालखी सोहळ्यामध्ये सहभागी असतात. त्यानिमित्ताने ह्या सर्वांचं प्रबोधन हवं आणि तंबाखूपासून लोकांनी अलिप्त राहावं या दृष्टीने आम्ही तंबाखू मुक्त दिंडी हा प्रकल्प आम्ही राबवत आहे. संस्था गेल्या अनेक वर्षापासून संपूर्ण पुणे जिल्ह्यातील शाळा, रुग्णालय तसेच विविध संस्थेत जाऊन तंबाखू मुक्ती बाबत जनजागृती करण्यात येते. यावेळी या पत्रकार परिषदेला प्रमोद पाटील, रवींद्र चव्हाण, जयश्री शिंदेसह आदी मान्यवर उपस्थित होते.